सर्वसाधारणपणे पोटनिवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी कमीच असते, त्यातही विरोधी पक्षाचा उमेदवार कोण तुल्यबळ नसल्यामुळे लोकांमध्ये फार मोठा उत्साह नसतो। कारण सर्वसाधारण मोठी लढत ज्यावेळेला असते त्यावेळेला दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपापले मतदार उतरवत असतात खाली। यावेळेला निवडणूक एकतर्फी आहे, त्यामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे आपापल्या परीने मतदारांना आवाहन करतायत, मतदारांना उतरवण्याचा प्रयत्न करतायत। जी अनऑफिशियल माहिती माझ्याकडे येते आहे, साधारण 12 ते 13% आतापर्यंत 11 वाजेपर्यंत मतदान झालेलं आहे आणि त्यामुळे तो स्पीड पाहता आम्हाला अपेक्षित असलेलं मतदान होईल असं मला वाटतं। तर आता आपण जर बघितलं तर तुम्ही ज्या पद्धतीने व्हिडिओ क्लिप्स आणि या सगळ्यांबाबत आवाहन केलं, काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद जी मुंबई पोलीस आयुक्तांची पार पडली आणि कारवाई त्याची सगळी माहिती घेऊ आणि चौकशी करू असं त्यांनी सांगितलं। नाही, आता चौकशी कधी करणार आणि कारवाई कधी करणार? निवडणूक तर संध्याकाळी 6 वाजता संपेल। मी काल रात्रीपासून माझ्याकडे आलेले सगळे व्हिडिओ पोलिसांकडे पाठवलेले आहेत आणि मग कारवाई कधी होणार त्याच्यावरती? निवडणूक संपल्यावर, आणि निवडणूक संपल्यावर काय कारवाई होणार? जर मी पुरावे पाठवतोय, सगळी माहिती पाठवतोय, कुठल्या जागांवरती हे सगळं होतंय ते पाठवतोय, तरी देखील कारवाई होत नाही, याचा अर्थ पोलीस दबावाखाली काम करतायत असं होतंय। आपण जर बघितलं तर जे विरोधी पक्षाचे उमेदवार होते ज्यांनी माघार घेतली, आज त्यांनी असं सांगितलं की मी माघार घेतली, आम्ही सहकार्याची भूमिका, मात्र येत्या काळात ऋतुजा लटकेंत तृप्ती सावंत करू नका म्हणजे झालं असं तुमच्याकडे सुरू होतं। आमच्या पक्षाची काळजी त्यांना करायची गरज नाही, त्यांच्या पक्षाने त्यांचं काय केलं याचा त्यांनी विचार करावा। आमच्या पक्षाची काळजी घ्यायला आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे समर्थ आहेत, ते काळजी घेतील। सांगण्याच्या पहिल्या पानावरती मोदीजी जाहिरात, मला असं वाटतं जाहिरात ही सरकार देतं आणि ती सगळ्यांनाच देतं आणि ते कोणाच्या खिशातनं पैसे जात नाहीत, हे पैसे तुमचे आमचे सगळ्यांचे पैसे असतात, त्याच्यामुळे कोणाचीही वैयक्तिक जाहिरात नाही, ही जाहिरात सरकारची आहे आणि जनतेच्या पैशातनं दिलेली जाहिरात आहे, त्यामुळे स्वतःच्या खिशातनं पैसे दिल्यासारखं कोणी बोलू नये। रवी राणाचा नेमका बोलवता धनी कोणी याबाबत अनेक प्रश्न, हे आपण शोधायचं आहे। आपण पत्रकार आहात, या वादाला कोण फोडणी देते हे शोधण्याचं काम आपल्या पत्रकारांचं आहे। धन्यवाद। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर।